भारतासह संपूर्ण जग कोरोनाच्या महाभयंकर संसर्गाशी लढत असताना श्रीरामपूरकर मात्र या कोरोनाला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीये एकवीस दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण भारतामध्ये जाहीर करण्यात आला असतानाही काही टवाळखोर श्रीरामपूरच्या महत्वाच्या रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात केवळ पोलिसांच्या धाकापाईत तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधतात म्हणजेच स्वतःच्या जीवाची या टवाळखोरांना काही काळजी नाहीये सध्या भारत संक्रमणाच्या गुणाकार फेजमध्ये असताना सर्वांनी काळजी घेणं आवश्यक का आहे परंतु श्रीरामपूरकर मात्र याकडे कानाडोळा करतायत अशीच परिस्थिती राहिल्यास श्रीरामपूर शहरासह परिसरामध्ये संक्रमण पसरवून प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो श्रीरामपूर शहरासह परिसरातील काही पेशंट होम क्वारंटाईन केलेले आहेत तर काही पेशंट पुढील तपासणीसाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेत या गोष्टींचं देखील बाण ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून सर्वांना विनंती आहे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर एकट्यानं पडावं समूहासमूहानं फिरू नये घोळका करू नये तोंडाला मास्क बांधणं आवश्यक आहे विनाकारण आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात हो घालू नये आपली छोटीशी चूक ही विनाशाचं कारण बनू शकते ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनानं देखील अशा टवाळखोरांची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे न्यूज रिपोर्टर युनस इलामदार एसन मीडिया श्रीरामपूर